सगळ्यांची विरोचकाबद्दलची भीती कमी झाली आहे, चांगला संकेत आहे आत्या. विरोचकाला कुणीही घाबरत नाहीये म्हटल्यावर विरोचक वितरेल आणि अशी काहीतरी चूक करेल ज्यामुळे पंचपेटिकेतली चौथी पेटी आपल्याला मिळवता येईल. सध्या आपण घरातले मेंटली स्ट्रॉंग राहतील ह्याची काळजी घ्यायला हवी. मग अशी बघितलं ना, विरोचकासमोर घरातले सगळे जण ठामपणे उभे आहेत हे बघितल्यावर रुपाली केवढी घाबरली होती. आणि आपल्याला हेच हवंय. हो आत्या, विरोचक वधापेक्षाही आता घरातला प्रत्येक जण सुरक्षित राहणं जास्त महत्वाचं आहे आणि त्यासाठी अस्तिका नागरूपात समोर यायला हवी, तेही सगळ्यांसमोर. मग आपल्याला विरोचकावर पहिला वार करता येईल. मामांनी दिलेल्या गरुड आरतीचा उपयोग होईल असं मला वाटतंय. ही गरुड आरती म्हणजे अस्तिकाला तिच्या खऱ्या रूपात नागरूपात आणण्याची युक्ती आहे. ही युक्ती सफल होईल की नाही माहीत नाही, पण आपल्याला प्रयत्न करावाच लागेल आणि तोही सगळ्यांना सोबत घेऊन. तुम्हाला कोणी पाहिलं नाही ना आत येताना? अस्तिका किंवा रुपाली मात्र नाही. पुढे काय करायचं आता? तुम्ही दोघही गरुड देवाची आरती पाठ करून घ्या. मी घरात इतरांना सुद्धा दिली आहे, पाठ झाली की सांगा. का कोणास ठाऊ, मला आता खात्री वाटते की लवकरच अस्तिका तिच्या खऱ्या रूपात आपल्या समोर येईल. तयार राहायला हवं. आपण ही मूर्ती देवघरात ठेवूया.
मित्र, पण तू म्हणतीयस तसंच जर सगळं घडलं तर मग पुढे काय करायचं? त्या विरोचकाच्या नागाचा फणा ठेचायचा तिथल्या तिथे. मित्र, पण त्या नागाला असं तिथल्या तिथे ठेचणं सुद्धा इतकं सोपं नसेल ना. बरोबर आहे तुमचं, म्हणून तर आपण सगळ्यांनी एकत्र थांबायचं. आणि या सगळ्यात त्या विरोचकाचं काय? जर खरंच अस्तिका नाग रूपात आली आणि आपण तिला काही करण्याचा प्रयत्न केला, कदाचित विरोचक आक्रमक होऊ शकतो. आक्रमक नाही, नागाला काही झालं तर विरोचक कमकुवत होईल आणि हेच तर आपल्याला हवंय, म्हणून जास्त काळजी घ्यायची. आरती सुरू असताना मी त्या विरोचकावर लक्ष ठेवेन. तुम्ही काही झालं तरी आरती कम्प्लीट करा. नाही साहेब, काहीही झालं तरी आपण एकत्रच थांबायचं. मित्र, पण ती नाही अद्वैत, तिचं बरोबर आहे, आपण एकत्रच थांबायचं. एक गोष्ट दोघांनीही लक्षात घ्या, नाग हा विरोचकाचा बॅकबोन आहे. बघूया कणा मोडल्यावर विरोचक काय करतो. काय होतंय तुला? मला हा आवाज येतोय. कसला? गरुडाचा आवाज येतोय. मला वाचवा विरोचक, मला वाचवा. उठ उठ उठ, काही होणार नाहीये तुला. तुम्हाला गरुडाचं आणि नागाचं नातं माहिती आहे ना? तुला काही होणार नाही, ऐक माझं. मग मला आवाज का येतोय? शांत असतिका, शांत. हे बघ, हे घर आहे ना, हे शहरापासून जरा लांब आहे, झाड आहेत, आजूबाजूला डोंगर आहे, पक्षी इकडे तिकडे जात असतात. मला गरुडापासून खूप मोठा धोका आहे. शांत, हा विरोचक तुझ्या बरोबर आहे. गरुडापासून धोका असूच शकत नाही. तुला सेविका आहेस ना विरोचकाची, काही होणार नाही तुला. पण विश्वास ठेव माझ्यावर, काही होणार नाही तुला. शांत शांत. नागलोकी तुझा वाजतो डंका, तुझ पाहून हा धरे सर्पांची लंका. जय देव जय देव, सर्पांनी विख्यात सृष्टी धरी. नाही नाही, तुमचा उच्चार चुकला. विडख्यात नाहीये, विळख्यात. ळ विडख्यात, विळख्यात, वही ना, विडख्यात. विडख्यात. एक एक मिनिट, बोल ना पटकन. सर विळख्यात, विडख्यात. सगळं खूप डिफिकल्ट आहे नेत्रा. काही आहो, अगदीच सोपं आहे. तुम्ही एकदा प्रयत्न करून बघा, जमेल. नाही, मला नाही जमणार. अनुमनी असं काय करतेस? मला सांग, जेव्हा तू पहिल्यांदा घरी आली होतीस तेव्हा तुला मराठी बोलता येत होतं का? नाही ना. आता कसं येत आहे की नाही? मग तसंच हे पण जमेल ना हळूहळू. हो, पाठांतर करतात ना, तसं कर. एक्झामला कसं केलं होतं तस. हां, हे बघ फाल्गुनी, सगळ्यात आधी तू कुठल्याही गोष्टीचा ताण घेऊ नकोस. शांत हो आणि सगळ्या गोष्टी नीट समजून घे. सर्पानी विडख्यात सृष्टी. नाही ताई, अजूनही विड ख्यात होतंय, विळ ख्यात. ताई, उच्चार चुकला तर अर्थ चुकेल, श्लोकाचं सामर्थ्य कमी होईल. म्हणजे आपलं जे म्हणणं आहे ना ते देवापर्यंत नीट पोहोचणार नाही, त्यामुळे उच्चार योग्यच पाहिजे. तुम्ही एकदा पुन्हा प्रयत्न करा ना, जमेल तुम्हाला. वेळ ख्यात. एकदम व्यवस्थित लक्षपूर्वक बोल, हळूहळू बोल, लक्षपूर्वक. विडख्यात. मित्रा, मला असं वाटतं की फाल्गुनीसाठी हे खूप अवघड आहे आणि आत्ता हिला शिकवण्या एवढा वेळ नाही आपल्याकडे. मला असं वाटतं की हिला आपण बाजूला ठेवूया सगळ्यापासून. बरोबर आहे बाबांचं, आपल्याकडे आत्ता खरंच वेळ खूप कमी आहे. या सगळ्यात फाल्गुनीला नको इन्वॉल्व्ह करायला. नाही नाही, असं नाही. म्हणजे ती असेल, तू असशील, फक्त तू काही बोलू नको, शांत उभी राहा. हा हा, तसं चालेल. आता तू रडू नकोस ग. नाही, आपण कुटुंब म्हणून हे सगळं करतोय ना, मग फाल्गुनी ताई सुद्धा आरती म्हणणार. एका शब्दाचा प्रश्न आहे, त्यांना अगदीच जमेल. ताई ऐका, इथे बघा, पुन्हा प्रयत्न करा. एकच शब्द आहे, बाकी सगळंच जमलंय तुम्हाला. काहीच अवघड नाहीये. नाही होणार. एक शब्द जमत नाही, थोडा प्रयत्न केला की तोही जमेल. तुम्ही बोला बरं, वेळ ख्यात बोला. हवं तर इथून बोल, सर्पांनी म्हणजे फ्लो मध्ये होऊन जाईल.
सर्पांनी विडख्यात सृष्टी धरिली. अजून एक. सर्पांनी विडख्यात सृष्टी धरिली. एकदा अजून ट्राय कर. सर्पांनी विळख्यात सृष्टी परफेक्ट. चला, म्हणजे जो शब्द अडला होता त्याचे उच्चार व्यवस्थित येत आहेत. गुड, व्हेरी गुड, थँक्यू. ताई, पण तुम्ही सराव करत राहा, आपल्याला उद्या सकाळीच आरती म्हणायची आहे. वेळ नसणार आपल्याकडे. उद्याची सकाळ आपल्या सगळ्यांसाठीच खूप महत्वाची आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याची कुठेही वाच्यता करू नका. वाच्यता? सिक्रेट ठेवायची ही गोष्ट आपल्याला. हो, सिक्रेट. आणि सगळ्यांनी सावध राहा, काहीही होऊ शकत. येस, आम्ही सगळे तयार आहोत. आपण ज्यासाठी हे सगळं करतोय त्यात आपल्याला नक्की यश मिळेल. फक्त हे सगळं आपण मनापासून करूया आणि न घाबरता. आपण सगळे एकत्र आहोत ना, सगळं व्यवस्थित होईल. हो गाग, सगळं व्यवस्थित होईल. देवी आईचा आशीर्वाद आहे आपल्या पाठीशी. तू एवढी घाबरली कास? काय झालं असते? काही होतंय का तुला? स्वप्न, वाईट वाईट स्वप्न पडलं मला. काय स्वप्न पडलं होतं? काय नाही, जाऊ दे. घे, पाणी पी. सावकाश, अजून हवंय? काय झालं? रुपालीचं स्वप्न पडलं होतं का तुला? मग अशी किचनमध्ये ते सगळं घडलं, त्यानंतर तू खूप घाबरलेली दिसतेस. रुपालीचं स्वप्न पडलं होतं का? रुपाली मॅडमचं स्वप्न पडलं होतं. मग स्वप्नात माझा गळा धरायला आल्या, गळा धरला आणि मला लांब फेकून दिलं. का वागतायत माझ्याशी त्या अशा?
त्या त्या नाही तो राक्षस आहे तो राक्षस. काय बोलताय तुम्ही? मला माहिती आहे सगळं विश्वास ठेवण्या पलीकडचं आहे, पण सत्य हेच आहे की रुपाली राक्षस आहे. पण काळजी करू नकोस, काही दिवसातच त्या राक्षसाचा अंत होणार आहे. अंत अंत म्हणजे कसा होणारे अंत? आम्ही सगळी व्यवस्था केली आहे, आणि आम्ही व्यवस्थाच अशी केली आहे की तो राक्षस स्वतःच स्वतःला मारून टाकेल. पण थोड्याच दिवसांचा प्रश्न आहे. खरं तर मी ह्यातलं तुला काहीच सांगणार नव्हते, पण मग अशी तू खूप घाबरलीस ना म्हणून सांगितलं. मनातली भीती दूर कर आता, काळजी करू नकोस. आम्ही आहोत ना, तुला काही होऊ देणार नाही. आता राक्षसाचा विचार करू नकोस, लक्षात ठेव. शेवटचे काही दिवस शांत बस रे जरा. माझलाय कोण तू? तुझं काय ऐकू मी? उडू नकोस, आपटशील. तुला जे समजायचं ते समज. मी समाजाने खुश आहे. तुला काय वाटत रे? नेत्रानी मला एवढं सगळं लेक्चर दिलं त्यामुळे घाबरले मी? घाबरत नाही आम्ही कोणाला. जाऊन सांग तुझ्या त्या नेत्राला. का भीती वाटते नेत्रासमोर जायला? हिम्मत आहे ना तर तूच जाऊन सांग ना नेत्राला. मला कशाला सांगतेस? ज्या नेत्राच्या जीवावर इतका उडतोयस ना, तिच्या सकट गाडेन तुला. गाडणार मला, घाबरा बाबू. बुद्धिबळाचा खेळ खेळलायस का कधी? बिंडोक राजाध्यक्ष, तुमची एक एक करून सगळी प्यादी मरतायत. हत्ती, घोडा, उंट. तुला वजीर माहितीये? वजीर बुद्धिबळातला माहितीच असेल. राजाचा महत्वाचा माणूस. तुझा वजीरच मारलाय. आता बोल, चेकमेट व्हायची वेळ जवळ आली. खेळ संपल्याच जमाय. विरोचका घात झालाय. काय झालं? माझ्याकडे खात्रीदायक माहिती आहे. त्यांनी काहीतरी केलंय. काहीतरी म्हणजे काय? त्यांनी असं काहीतरी केलंय ज्याने तुम्ही स्वतः स्वतःला संपवणार आहात. अस्तिका झोपेतनं दचकून उठली काल. बहुधा स्वप्न पडलं असावं तिला. खूप घाबरली होती आणि मी मुद्दाम तिला विचारलंय की रुपालीचं स्वप्न पडलं होतं का तुला? पण मग तिची रिॲक्शन काय होती? रंग उडाला होता तिच्या चेहऱ्यावरचा. म्हणजे आपलं पाऊल योग्य दिशेने पडतंय. Oh.